मुंबईचे पोलीस आयुक्त शोधण्यासाठी सरकारनं 10 फेब्रुवारीचा मुहूर्त काढलाय, परंतु माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तब्बल 45 दिवस आधीच राज्य सरकारला राजीनाम्याची पूर्वकल्पना दिली होती अशी नवी माहिती हाती आली आहे. एवढंच नव्हे तर सरकारच्या नाकर्तेपणामुळे जवळपास 30 ते 35 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्याही रखडल्या. तब्बल 10 दिवस उलटले तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मतभेदांमुळेच पोलीस आयुक्तांची नियुक्ती रखडल्याचं बोललं जातंय. परंतु राजीनाम्याच्या तब्बल 45 दिवस आधीच सत्यपाल सिंह यांनी राजीनाम्याची पूर्वकल्पना सरकारला दिली होती. डिसेंबर 2013 दुसऱ्या आठवड्यात त्यांनी गृहमंत्री RR पाटील यांना पत्र लिहिलं होतं. मी माझ्या मनातली घालमेल प्रत्यक्ष भेटून आपणाला सांगितली. मला आपण मुंबई पोलीस आयुक्त पदावरून मुक्त करावं. माझ्या बदलीला आता खूप उशीर झाला असून मी माझा वेगळा मार्ग निवडलाय. आपण मला लवकर मुक्त न केल्यास मला राजीनामा द्यावा लागेल. सत्यपाल सिंह यांनी पत्रात असं स्पष्ट केलं होतं. या पत्रावर गृह खात्यानं आणि गृहमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. ना त्यांना मुक्त केलं, ना त्यांचा वारसदार शोधला. राज्य सरकारचा नाकर्तेपणाच यावरून स्पष्ट होतोय. हे पत्र सत्यपाल सिंह यांनी गृह खात्याला डिसेंबर महिन्यातल्या 3 आठवड्यात लिहिलं होतं. या पत्रानंतर सत्यपाल सिंह यांनी 4 ते 5 वेळा दिल्ली वारी केली आहे. असं म्हटलं जातंय की सत्यपाल सिंह यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी न लागल्यामुळे सत्यपाल सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा दिला. आणि याच नैराश्यपायी सत्यपाल सिंह यांनी त्यांची आधीपासूनच जवळीक असलेल्या भाजप पक्षाचा पर्याय निवडला. काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांच्या इगोचा फटका सध्या पोलीस दलाला बसतोय. सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमधील वादामुळे तब्बल 33 IPS अधिकारी, 3 IG आणि अन्य अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या रखडल्यात. ओ बाहेरचे स्टेटमध्ये मला उसका ऍडमिनिस्ट्रेशन सबसे अच्छा था. हा ये क्या हो रहा है सब. ॲट वन टाइम महाराष्ट्र पोलीसचा दरारा असा होता, तुम्हाला सांगतो, की होम मिनिस्टर किंवा डेप्युटी प्राईम मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर विचारायचे की महाराष्ट्र के डीजी का क्या कहना है. आता महाराष्ट्र डीजीला आमचे बर का आमचे मुख्यमंत्री किंवा होम मिनिस्टर भेटत सुद्धा नाहीत IPS असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर कायम दहशतवाद्यांच्या निशाणावर असतं. त्यात कायदा व सुव्यवस्थेच्या नावानंही बोंबच असते. अशा सेनापती नसलेली मुंबई पोलिसांची फौज दहशतवाद्यांशी आणि गुन्हेगारांशी कशी काय लढणार. याआधीही राज्य सरकारनं मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक नियुक्तीबाबत चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेतलेत. मग आत्ताच का वेळ लागतोय असा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडलाय. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.